हर्सुल ग्राम पंचायत उपसरपंचपदी पुनश्च एकदा अखलाक शेख यांची बिनविरोध निवड. उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. हे एक महत्त्वाचं पद आहे जे तुम्हाला तुमच्या गावात समाजसेवा करण्याची संधी देते. या पदावर निवड होणे ही मोठी उपलब्धी आहे. आता तुम्हाला तुमच्या परिसराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी मिळणार आहे. तुम्ही समाजातील लोकांसोबत एकत्र येऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या विकासात मदत करण्यासाठी काम करतात. म्हणून पुन्हा एकदा आपलं अभिनंदन आणि भावी वाटचालीस शुभेच्छा. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली असून या पंचवार्षिक निवडणुकीत उपसरपंचपदी अखलाक शेख यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी ग्रामस्थ सभापती रवींद्र भोये, मिथुन राऊत, डॉक्टर देवराम लांघे, सरपंच काशीनाथ बळवी, नितीन लखन, जनार्दन पारधी, रमेश शेंडे, रितेश गुणगुणे, निर्मला शेंडे, रंजना दौंड, सभापती हिरामण जाधव, देविदास जाधव, वामन खरपडे, अरिफ सय्यद, रमित सय्यद, साकीब शेख, गुलाब खाजा, परवेज नजीर शेख, पापा शेख, अकील शेख, मनोहर पागी, वाजिद शेख, अबू सईद, जहागीरदार भूरी, शांताराम बेलम, भगीरथ दौंड, भाऊ बनकर, अकबर शेख, सलीम शेख, मुशाद सय्यद, माजिद सय्यद, प्रमोद कोथमिरे, अशोक लांघे, प्रकाश लांघे, मोहन लांघे, स्वप्नील पन्हाळे, कुसुम बैलम, गोपीबाई बैलम, जाकीर पठाण, तुळशी बेलम आदी उपस्थित होते. या उपसरपंच अखलाक शेख बिनविरोध निवड झाल्याचा आनंद भव्य मिरवणूक काढत साजरा करण्यात आला. यावेळी अखलाक शेख यांनी सर्व मतदार बंधूंचे आभार मानले आहेत. याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना सभापती रवींद्र भोये यांनी दिली आहे. हो, घातल्या हर्सुल ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हर्सुलमध्ये आपल्या पॅनलला घवघवीत यश मिळालेले आहे. लोकनियुक्त सरपंच काशीनाथ वळवी व उपसरपंच अखलाक शेख यांची आज बिनविरोध निवड झालेली आहे. तसं पाहता हर्सुल ग्रामपंचायत ही 58 वाडीपाड्याची मुख्य बाजारपेठ असलेली, का ज्याच्यावरती हर्सुलच्या बाजारपेठेवरती सर्व आमदार खासदार सगळ्याचं लक्ष केंद्रित असताना एका बाजूने एक जनशक्ती, दुसऱ्या बाजूने धनशक्ती, तर इथं जनशक्तीचा विजय झालेला आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही. कारण समोरच्या बाजूने अनेक असे मोठे मोठे आकडे येत होते का आज मतदारांना विकत घेऊन हे, पण मतदार बंधू आणि भगिनींना सगळ्यांनी त्या धनशक्तीला, जनशक्तीने आज त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. आज सर्व जनतेने विकासाच्या माध्यमातून आणि विकासाला मत दिलेलं आहे. तरी मी सर्व मतदारांचं ह्या प्रसंगी खूप खूप आभार व्यक्त करतो की यापुढे सुद्धा त्यांनी दिलेल्या मतांचा कौल हा निश्चितच जनतेच्या विकासासाठी आम्ही समर्पित करू असं या प्रसंगी सांगतो. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.